Pinjara, pinjara re. हे बघ, मी तुझा बाप आहे. तुला जे जे शक्य होत ते सगळं मी दिलंय. म्हणजे तुझ्या आवडी निवडी जपलंय, जोपासलंय. हा, आता तुझा आयुष्यातला जोडीदार निवडण्याचा अधिकार सर्वस्वी तुझा आहे आणि तू तू घेतलायस याचा मला बाबा खूप आनंद होतोय. खरंच बाबा, मला गजेंद्र खूप आवडलाय आणि त्यामुळे मी लग्न करणार तर त्याच्याशीच. आता तुम्हीच विचार करा ना, एक मुलगी एकतर्फी प्रेमातून माझ्यावर हल्ला करायला तयार झाली ते त्याच्यासाठीच ना, म्हणजे तिलाच त्याच्याशी लग्न करायचं होतं. नाही नाही, पण मला एक सांग, हा असा निष्कर्ष तू कसा काय काढलास की ती एकतर्फीच प्रेम करत होती? कारण गोरख काका स्वतः जाऊन चौकशी करून आले आणि मला तशी हामी पण दिली, म्हणजे नक्कीच त्याच्या बाजूने असं असं काहीही नसणार. नाही, मग घोडा अडलाय कुठे? त्यांनी अजून होकार दिलेला नाहीये. ओ, आई सी. अच्छा 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 अच्छा, मग ठीक आहे. ठीक नाहीये बाबा, ठीक नाहीये, आणि त्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेलाय. नाही, मला एक कळत नाही, स्वाभिमान दुखावण्याचा प्रश्न येतोच कुठे? प्रश्न येतो कारण त्याला विचार करण्यासाठी वेळ घेण्याचा हा सल्ला त्याच्या त्या अतिशहाण्या भावानी दिलाय आणि मी आता ठरवलंय की मलाच काहीतरी करावं लागणार आहे. म्हणजे नक्की काय करणार? उद्याच काय तो सोक्ष मोक्ष लावायचा ठरवलंय. नाही, ते कळलंय मला, पण नेमकं काय करणार? सरळ त्यांच्या घरी जाणार आहे मी. एक मिनिट, ती जरा बोल, तुला जे जे पाहिजे ज्याच्यासाठी तू हट्ट केलंस ते सगळं तुला मिळालं. नकार तुला कधीच सहन नाही झाला. पण बाळा बाळा, हे सगळं लग्नापूर्वी ठीक आहे, पण आता तुला बदलायला हवं. का? लग्नानंतर बाईचा पुनर्जन्म तर होत नाही ना, मग का म्हणून तिने तिचा स्वभाव बदलायचा? बरोबर, तिनं स्वभाव बदलावा असं कुठे लिहिलेलं नाहीये किंवा कायदाही नाहीये तसा. कसा आहे ना, तो एक समजुतीचा भाग आहे. नवीन घर, नवीन माणसं तुमच्या आयुष्यात येणार असतात म्हणून बदलायला हवं. मला बदलणं शक्य नाही. आणि नकार ऐकणे. लक्षण चला, जे जे शक्य होत ते सगळं मी तुला दिलेलं आहे. तुझ्या सगळ्या आवडी निवडी मी पूर्ण केल्या कारण तुझं विश्वच मी होतो. पुढे हे सगळं नसेल तेव्हा संयम हा तुला ठेवावाच लागला. माझ्याकडे संयम नाहीच आहे तर मी ठेवणार कसा? इतके दिवस मी हात जोडून माझ्यासाठी माझ्या संसारासाठी तुझ्याकडे काहीतरी गाराणी मांडायचे, पण आजचं हे गाराणं भाऊजी आणि स्तुपीसाठी आहे, त्यांच्या सुखी संसारासाठी. त्यांच्या लग्नातील सगळी विघ्न दूर होऊ दे. नमस्कार. तू खरंच चाललीस का? मला भास होतोय. मी खरंच आले. चिमटा काढून बघा, खरंच आले. तू इकडे का आलीस? का? तुम्हा सगळ्यांना भेटायला आले. आम्हाला भेटायला का? का दरवेळी काही कारण असलं तरच भेटायला येतात का? हे बघा, माझं हे पहिलं स्थळ आहे आणि मी माझी पसंती कळवलेली असताना सुद्धा तुम्ही मला लटकत ठेवलेलं आहे, जे मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि मला याची सवय सुद्धा नाहीये. माझ्या तोंडातून शब्द निघायचा अवकाश ती गोष्ट माझ्या बाबांनी मला आणून दिलेली आहे. मग चांगलंच आहे ना, खूप कमी मुलांच्या नशिबात असे आई वडील येतात. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण माझे बाबा मला या बाबतीत संयम ठेवायला सांगतात.
जे मला अजिबातच जमणार नाही म्हणून मी स्वतः बोलण्याचं ठरवलं. मग स्वतःच्या लग्नाची बोलणी तू स्वतः करणार आहे? हो, साहजिकच आहे ना, नाहीतर दुसरं कोण येणार? आणि असं का विचारतायत, बोलण्यात काही अडचण आहे का? नाही, का का असेल ना, मी फक्त जाऊ द्या, ते महत्वाचं नाहीये. मला आज बोलवणार आहात की नाही तुम्ही? चल ना. शुभप्रभात साहेब. चहा. सुप्रभात. थँक्यू. कुठे आहे, कुठे आहे आपली कन्या? गेली तात्यांच्या घरी. तात्या? अरे बाजी, तिकडे का गेली ती? काय तिला वाटलं? वाटलं म्हणजे जी, म्हणजे असं जाणं चांगलं नाही दिसणार. अरे गोरख, हे सगळं करण्यासाठी तिने मला वेळ सुद्धा दिला नाही. अरे मग तू थांबवायचंच ना तिला. नसती थांबली ती. थांबली नसती म्हणजे विठ्ठल नामाचं गजर करत वारी पंढरीला निघाली. वाटेत एका ट्रकला टेम्पो धडकली. शेजारील सायकल स्वार खाली पडला. बराच वेळ कोणी उठवायला न आल्यामुळे शेवटी स्वतःच उठला, निघून गेला. बातमी एका विनोद केलाय. नमस्कार. 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 आपण नमस्कार नमस्कार का खेळतोय? तुम्हाला विचित्र वाटलं असेल ना मी इथे आलं म्हणून. नाही, विचित्र नाही, आश्चर्य वाटलं. मला गोल गोल बोलणं जमत नाही आणि कुणी मला तात्कळत ठेवलं तर ते सुद्धा मला आवडत नाही. कुणी तात्कळत ठेवलं तुम्हाला? तुम्ही बसा, बसा तुम्ही. तुम्ही आणि तुमच्या मुलाने, ज्याची मला अजिबात सवय नाही. आमच्या हातून काही चूक झाली का? हे बघा, मी माझी पसंती कळवलेली आहे. आता तुम्ही मला स्पष्टपणे सांगा की तुमच्या मुलाला मी पसंत आहे की नाही. जर असेल तर मी काहीच विचारणार, पण जर नसेल तर मग मला कारण हवंय. कारण मला नाही ऐकायची सवय नाही, त्यामुळे तुम्ही मला आत्ताच्या आत्ता सांगा, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला मी पसंत आहे की नाही. अगं चंचला, आलीयस तर बस, तरी तू तू चहा घेशील ना? अगदी बरोबर बोलला. आमच्या देशमुखांकडे चहा घेतल्याशिवाय मी बोलतच नाही. आणि आमच्या शिंदेच्या इथे उत्तर मिळाल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही. अरे शिंदेने आमचा वांदाच केला होता. तुम्ही मला काही म्हणालात? नाही, तुम्हाला तुम्हाला नाही. ओ मिशेस, मिशेस, ओ लवकर बाहेर या. अहो काय झालं? हे बघा मिशेस. अग बाई चंचला, तू कमा आलीस? चंचला बाई बसा गे, बसा बस. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. आओ आम्ही तुम्हाला, आओ तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. तू आम्ही खर तर आम्ही तुमच्याकडे येणार होतो भेटायला, पण तुम्ही झालात. मला तुम्हाला मला कशाला भेटायचं होतं? म्हणजे काय, तुमचा चेहरा बघितलं की बरं वाटत. म्हणजे चेहरा बघितलं ना की संपत्ती सुबत्ता श्रीमंतीशी दिसून येते बघा. आणि त्यातून तुम्हाला नाही ऐकायची सवय नाही, ही सवय चांगली आहे बघा. हीच तर श्रीमंतीची लक्षणं आहेत. हे बघा, तुम्ही गोल गोल बोलताय आणि ह्यात माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. असं काय करताय हे? अहो तुम्ही सगळ्यांना पसंद आहात, आमच्या सगळ्या फॅमिलीला पसंद आहात. काय फॅमिली? चंचला आणि गजेंद्रला. कोण गजेंद्र? काय करताय गजा? बारशाला गजेंद्र नाव ठेवलं होतं लहान होतं, इसरून गेलं. हो हो गजेंद्रला. आणि तुम्ही मला आत्ताच्या आता सांगा की त्याला मी पसंत आहे की नाही. गजेला तुम्ही पसंत आहात बोललाय तसं तो माझ्याशी. झालं समाधान? नाही.
आत्ताच्या आत्ता मला हे तुमच्या मुलाच्या तोंडून ऐकायचं. बसा बसा, तुम्ही चहा घ्या. अहो आमचे चिरंजीव आहेत ना, त्यांनी सूर्योदय कधी बघितलंच नाही. मागे एकदा असे अंतरातून उठले आणि म्हणाले आकाशामध्ये लाल गोळा कसला दिसतोय. मी म्हटलं सूर्य येतो, असं येतोय एकदम विचित्र. ते बसा, मी त्याला बोलून आणतो. ठीक आहे, मी वाट बघते. आनंदी बाई जा पटकन चहा टाका, जा 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 लोक जा. आणि मिशे तुम्ही जरा चंचल बाईंशी बोलत बसा, तोपर्यंत मी आमच्या गजेंद्र शेटला घेऊन येतो. आता तरी बस ग बाई. चल हो, कसला विचार करताय? नाही मग चार टाकता का मी जाऊन टाकू? नाही जा जा लोक. बाजीरावांचा फोन आलता का तुला? हो मग कवा येणार आहे? आलेत बाबा. त्या सगळ्यांना बहुदा तुझा का? माझा का राग येईल पंढऱ्या कोणाला? जस की तुला सगळ्यांचा राग येतोय ना, तसंच बाकीच्यांना तुझा राग येत असेल. मी सगळ्यांसारखी खोटी नाही वागते. तात्याचं जे येतील त्याची बाजू घेतात. मला मान्य आहे ती त्यांचा श्रीमंत आहे, पण आपण काही कमी होत का पंढऱ्या? हे बघ आनंदी, आपल्या मनानं ते जरा जास्त श्रीमंत आहे. याचा अर्थ असा होत नाही पंढऱ्या की आपण कमी होत. चंचला काय वेडी आहे का? अशी कोणती मुलगी जाते मुलाकडच्याकडे की मी पसंत आहे का सांगा आणि होकार लगेच कळवा म्हणे? हे बघा ना, श्रीमंतांच्या मुली काहीही करू शकतात, त्यामुळे आपण हे सगळं आता वीर दादाच्या कानावर घातलं. अजिबात नाही, मी आधीच सांगते त्याच्या कानावर काही घालण्याची गरज नाही. तो सतत कामात असतो, त्याला जेवणाचं भान नाहीये पंढऱ्या, माहितीये ना तुला. सतत आपल्या अडचणी सांगायच्या का त्याला? आनंदी आपण काही करून वीर दादाच्या कानावर हे सगळं घातलं पाहिजे. अशी सून देशमुखांची भाऊजी कसा संसार करणार आहे त्याच्याशी? म्हणे नाही ऐकण्याची सवयच नाही का? काही अर्थ आहे का याला पंढऱ्या? हे बघ आनंदे, ती इकडे आले म्हणून गजाच्या लग्नाची तुला जरा जास्तच भीती वाटते, पण तिला नाही ऐकण्याची सवयच नाहीये, त्यामुळे तू का चिडचिड करतेस? बर ठीक आहे, तिला कोणती सवय असू दे, तात्यांना कळायला नको का? म्हणजे तात्यांचं सोड, आता तात्या गजाचं काय करतील हे बघायला हवं. खरं सांगू का पंढरा, मला पण भाऊजींचीच काळजी वाटते. दारातनं उडत उडत आत आलेले धूळ सुद्धा आम्ही जपून ठेवतो. लक्ष्मीच्या पावलानं चालत आलेली लक्ष्मी आम्ही सोडणार होय. बघतो गजा कसं लग्न करत नाही ते. साक्षात लक्ष्मी स्वतःहून आपल्याला भेटायला आलेली आहे. तेव्हा गजाशी खाली जा आणि लक्ष्मीचा स्वीकार करा आणि तिला गजांत लक्ष्मी बनवा. पिंजरा पिंजरा रे.